हॉटरा बिजनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हाईवे टच मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल रेसिडेंशियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, 120 स्क्वेअर फूट पासून 3000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे फाड्याने आणि विकत मिळते। मर्यादित काळासाठी ऑफर 1,50,000 पासून व्यापारी गाळे सदनिका उपलब्ध, नियम आणि अटी लागू। संपर्क 85 30 33 34 11। उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत वाहतुकीचा नियम पालन करणाऱ्या व्यक्तींचा ओसरगाव टोल नाका इथं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी नंदकिशोर काळे यांनी राष्ट्रीय सुरक्षा अभियाना अंतर्गत वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन केलंय। महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने हेल्मेट तुमच्यासाठी सुरक्षा कुटुंबासाठी अंतर्गत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2023 अंतर्गत कणकवली ओसरगाव टोलनाका इथं सुरक्षा रक्षा अंतर्गत हेल्मेट धारण केलेल्या प्रवाशांचा तसेच सीट बेल्ट आणि नियमांचं पालन करणाऱ्यांचा प्रवाशांचा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी नंदकिशोर काळे, महामार्ग वाहतूक पोलीस उपनिरीक्षक गोसावी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी आरटीओ अधिकारी सचिन पोलादे, जावीद शिकलगार, विजयकुमार अलंबार, मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी गिरीश धुमाळे, नितीन वर्धम, भाई वर्धम, संतोष धुमाळे, धुरी मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी महादेव सावंत यांच्यासह अन्य प्रतिनिधी उपस्थित होते। जेव्हा जेव्हा मोटरसायकलवर प्रवास करणार तेव्हा तुम्ही हेल्मेट वापरा। आज जे हेल्मेट तुम्ही घालून प्रवास केला त्याबद्दल आम्ही तुमचे सुद्धा जे हेल्मेट घालताय त्याच्यासोबत तुम्ही लुटकर सहभाग होण्यासाठी तुमचं मी स्वागत करतो। एक नंबर त्यामुळे जर समजा ॲक्सिडेंट वगैरे झाले तर जास्त इंजुरी वगैरे होत नाही, त्याच्याशिवाय सेफ्टी राहते। आणि चांगली गोष्ट म्हणजे जो आपल्या हेल्मेटमुळे जास्त सेफ्टी राहते त्यामुळे हेल्मेट घालणे आवश्यक आहे। ओके, चला हेल्मेट तुम्ही स्वतःहून वापरल्याबद्दल आम्ही मोटर वाहन विभागातर्फे तुमचं स्वागत करत आहे। हेल्मेट वापरल्याने किंवा अपघात झाला ना तर आपल्याला जीव आपलं डोकं वाचू शकतं आणि आपल्याला त्रास होणार नाही यासाठी हेल्मेट आणि वापरावं। इतरांना काय सांगू इच्छिता? इतरांनी पण हेल्मेट वापरावं आणि नियमांचं पालन करावं। हेल्मेट खरं तर सगळ्यांनी घालायला पाहिजे, सुरक्षित आहे। गाडी चालवण्याचं म्हणणं आणि पाठीमागं बसणाऱ्याचं पण आम्ही पण हेल्मेट आता पुढं त्यांना सांगते घ्यायला। चांगलं काम करताय आमच्या बहिणीवर, थँक्यू। म्हणून माझं नाव रमेश किसन झाडे, मी सुरक्षित माझी फॅमिली आणि मी सुरक्षित राहावं यासाठी सीट बेल्टचं अत्यंत महत्त्वाचं आहे। सीट बेल्ट लावल्यामुळे जीवाला धोका होऊ शकत नाही, गाडीचा जरी ॲक्सिडेंट झाला तरी त्याच्यातून बचाव होऊ शकतो। ज्यांनी बेल्ट लावला तो सुरक्षित राहू शकतो। माझं नाव कणकवली, हां साहेबांनी मला सांगितलं की सीट बेल्ट कसा लावायचा का आणि मी यापुढे नियमांचं पालन करेन आणि असं सांगितलं तसे काळे साहेबांनी कसं लावेल। कुठे जातो आहे कणकवली? आता वेंगुर्ल्याला जातो आहे। हेल्मेट आज परिधान केलं नाही आहे तरी देखील तुमचा सत्कार करण्यात आला आहे, काय सांगता? हा एक चांगला कॅम्प आहे आणि खरोखरच लोकांनी सर्वांनी आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी घेण्यासाठी कुटुंबाची एक जबाबदारी असते। प्रत्येक एक घरचालक मालक असतो, त्याने खरोखरच ज्यावेळी रोडवरती जाताना कामाला जाताना त्यांनी हेल्मेट परिधान करणे अनिवार्य आहे। आणि जे कोण हेल्मेट वापरत नाही आहे त्यांनी हेल्मेट वापरायला पाहिजे। आपल्याला परिवहन विभागाकडून सूचना करण्यात आल्या आहे, हेल्मेट नव्हते आज आणि आज तरी देखील तुम्ही सत्कार करण्यात, काय सांगता? नाही, मी याच्यातून एकच हे देईन, आज हेल्मेट न वापरणे हा एक माझा गुन्हा आहे आणि हा एक माझा एक या असं सांगेन की निष्काळजीपणा एक दिसून येतो आणि माझ्या शरीराला जर हानी झाली तर हा माझाच एक लॉस आहे। तर सर्वांनी हेल्मेट वापरणं गरजेचं आहे। आज रस्ता सुरक्षा अभियान 2023 तर्फे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग व महामार्ग पोलीस कसाल यांच्यातर्फे इथं आम्ही संयुक्त म्हणजे तपासणी करत असताना असं आढळून आलं की आमच्या काही व्यक्ती मोटरसायकल स्वार हे स्वतःहून हेल्मेट वापरत होते आणि आपल्या जीवाचे रक्षण करत होते, त्यांचा आम्ही सत्कार केलेला आहे। आणि काही मंडळी विना हेल्मेट मोटरसायकल चालवत होते त्यांनासुद्धा आम्ही हेल्मेटचे महत्त्व पटवून त्यांनासुद्धा गुलाबपुष्प देऊन त्यांनासुद्धा याच्यानंतर हेल्मेट वापरण्याचं आवाहन केलेलं आहे मी।
आणि त्यानंतर जे काही कारचालक आहेत त्यांनी जे सीटबेल्ट लावले होते त्यांची सीटबेल्ट लावण्याची जी प्रोसेस चुकी आपल्या बहुतेक चेकिंग चालू असल्यामुळे त्यांनी तिथं मागे त्यांनी स्वतःहून अडकवला होता गळ्यामध्ये, तर त्यांना तसं सीटबेल्ट न लावता त्यांना योग्य प्रकारे सीटबेल्ट कसा लावावा व आपला जीव कसा वाचवावा याबद्दल आम्ही त्यांना सूचना देऊन मार्गदर्शन केलेले आहे व त्याचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केलेले आहे. हे अभियान कधीपर्यंत चालू आहे? हे अभियान दिनांक 11 जानेवारी 2023 याचे उद्घाटन झालेले आहे आणि 17 जानेवारी 2023 आहे, पण हे अभियान आम्ही पूर्ण वर्षभर चालू ठेवणार आहे आमच्या माध्यमातून. कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्ससाठी फॉलो करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण 7 लाईव्हचं फेसबुक पेज.